मित्रांनो, एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर या टिबेटमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. माझं नाव आहे डॉक्टर प्रीती आणि आज आपण बघतो आहे आजचे महत्त्वाचे 5 शब्द ज्यामुळे आपल्या इंग्लिशच्या ज्ञानामध्ये भर पडण्यास मदत होऊ शकते. तर पहिला शब्द आहे बघा डिनॅस्टी. डिनॅस्टी म्हणजे काय त्याचं आपण पहिले सिनॉनिम्स पाहून घेऊ, म्हणजे याचे समानार्थी शब्द कोणते आहेत. डिनॅस्टी म्हणजे एखादी पावर जी घराण्यांपासून एकमेकांजवळ चालत आली आहे, तर यालाच आपण म्हणू शकतो डॉमिनियन किंवा लॉर्डशिप किंवा ब्लड लाईन किंवा ॲन्सेस्ट्री. म्हणजे कसं की एखादी रुलर, एखादी व्यक्ती रूल करते आहे कुळानं कुळापासून, कुळ किंवा राजवंश असं आपण याला म्हणू शकतो. आता बऱ्याचदा कसं असतं की एखाद्या शब्दाचा एक्झॅक्टली अपोजिट वर्ड हा अवेलेबल नसतो त्याला, तर अशावेळी काय आपण म्हणू शकतो की घराणं, राजघराणं चालू आहे, राजेशाही चालू आहे, तर राजेशाहीच्या अपोजिट आपण लोकशाही म्हणू शकतो. म्हणून याचं जो विरोधार्थी शब्द आहे तो डेमोक्रेसी. पुढला शब्द आपण जो बघणार आहोत तो आहे कन्फ्रंटेशन. कन्फ्रंटेशन म्हणजे काय? कन्फ्रंटेशन म्हणजे बोल्ड चॅलेंज. बोल्ड चॅलेंज, एखाद्याला चॅलेंज करणे हा त्याचा अर्थ आहे. किंवा एन्काउंटर, एन्काउंटर करणे, शो डाऊन करणे किंवा फेस ऑफ करणे. एखाद्याला एखादं साहसी कृत्य करण्यासाठी त्याला म्हणणं की आम्ही अशा पद्धतीचं कृत्य करू शकतो, याला कन्फ्रंटेशन, बोल्ड चॅलेंज देणं असं म्हणतात. तर किंवा लढाईसाठी एखाद्याला निमंत्रण देणे असं सुद्धा याचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा अर्थ होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हिंदू या न्यूजपेपरमधनं हे शब्द घेतो आहेत. तुम्हाला जे मुलं हिंदू वाचतात त्यांना हे शब्द भेटतीलसुद्धा. तर अँटोनिम्स म्हणजे वा आपण याला पीसेबल, शांततापूर्ण किंवा पॅसिफिक हा शब्द म्हणू शकतो. पुढे बघूया. आज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज मला तुम्हाला हे सांगायचं होतं की बऱ्याचशा शब्दांचा एक्झॅक्टली अपोजिट वर्ड हा अवेलेबल नसतो, तरीसुद्धा मायक्रोकोझम म्हणजे एखादं छोटंसं मॉडेल किंवा एखादी छोटासा कम्युनिटी किंवा एखादं छोटंसं एपिटोम जे या युनिव्हर्समध्ये अवेलेबल आहे, त्यांची छोटीशी प्रजाती, जमाती. मिनिमेचर मॉडेल ऑफ समथिंग, एखाद्या गोष्टीचं छोटंसं मॉडेल. किंवा लिटिल वर्ल्ड म्हणजे एखादा असं आपण म्हणतो माय फॅमिली इज माय लिटिल वर्ल्ड, म्हणजे माझं सगळं जग याची ही प्रतिकृती आहे, माझं संपूर्ण जग म्हणजे माझ्यासाठी माझं घर आहे. तर द लिटिल वर्ल्ड, एपिटोम ऑफ युनिव्हर्स. मग आता याच्या अपोजिट वर्ड काय होणार? याच्या अपोजिट नेमका वर्ड मिळणार नाही, तर याला आपण काय म्हणू? गॅलेक्सी, युनिव्हर्स किंवा द वर्ल्ड, म्हणजे याच्या विरुद्धार्थी शब्द असं आपण म्हणू शकतो. याच्यानंतरचा आजचा आपला चौथा शब्द आहे सॉलिडॅरिटी, म्हणजे अ युनियन ऑफ इंटरेस्ट ऑफ पर्पज. म्हणजे अशा पद्धतीचा एक ग्रुप किंवा अशा पद्धतीचा एक गट, एक जमाव ज्यांचा इंटरेस्ट जो आहे, ज्यांचा फील्ड ऑफ इंटरेस्ट हा सारखा आहे, याला जो समानार्थी शब्द आहे तो कन्सोलायडेशन किंवा क्लोज फेलोशिप किंवा जॉईंट इंटरेस्ट असा होतो, होऊ शकतो. आणि याच्याच विरोधार्थ, सॉलिडॅरिटीच्याच विरोधार्थ आपण जे विरुद्धार्थी शब्द वापरू शकतो, म्हणजे ज्यांचा फील्ड ऑफ इंटरेस्ट सारखा नाही आहे किंवा त्यांच्यामध्ये कन्फ्लिक्ट्स आहेत असा, तर त्याला फ्यूड, रायव्हरी किंवा डिस्कॉर्ड हे शब्द आपण वापरू शकतो. आजचा जो शेवटचा आणि पाचवा शब्द आपण बघणार आहे तो म्हणजे काउंटर पार्ट. काउंटर पार्ट म्हणजे काय? द पर्सन ऑर थिंग हॅविंग सेम फंक्शन. इथे काय म्हटलं आहे की एखादा व्यक्ती किंवा एखाद्या दुसऱ्या ग्रुपसोबत आपलं सेम फंक्शन आहे, आपण जे काम करतो आहे ते एक्झॅक्टली सारखं काम करतो आहे, तर त्याला म्हणतात काउंटर पार्ट. इथे याचा अर्थ असा होतो. यालाच काय समानार्थी शब्द असतील? तर इक्विव्हॅलंट, इक्विव्हॅलंट, पेंडंट, ड्युप्लिकेट म्हणजे बिलकुल त्याच्यासारखंच काम करतो आहे, इमिटेशन म्हणजे अगदी त्यासारखंच, रिप्लिका, रिप्लिका. आणि याच्यात जर आपल्याला विरुद्धार्थी शब्द बघायचा असेल तर काय शब्द होतील? अपोनंट, कॉन्ट्रॅडिक्शन किंवा मॉडेल. म्हणजे अशा प्रकारे आपण आज महत्त्वाचे 5 शब्द हे बघितलेले आहे आणि
मित्रांनो, माझा चहासुद्धा संपलेला आहे. तर लगेच भेटूया उद्याला सकाळी नवीन बातम्यांसोबत, लवकरात लवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.